आंबेडकर चळवळीतील सर्वांनी एकत्र आल्याशिवाय आपण जिंकू शकणार नाही असं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलंय. सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर यांच्या 105व्या जयंतीनिमित्तानं ते बोलत होते. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांना सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांकडून बाबासाहेबांचे नातू तथा भैयासाहेबांचे सुपुत्र आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या 105व्या जयंतीनिमित्त भडकल गेट इथं आयोजित या कार्यक्रमाला के व्ही मोरे, दिनकर ओमकार, रतनकुमार पंडागळे, अशोक कांबळे, गौतम खरात, सचिन निकम, सिद्धोधन मोरे, राकेश गायकवाड, विक्रांत बनसोडे आदींसह विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकुलते एक सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी औरंगाबादला आलेलो आहे. आज भैयासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एवढं आव्हान करू इच्छितो की बरेच लोक अजूनही ऐक्याच्या गप्पा मारतात, ज्या बाबासाहेबांच्या सुपुत्राने ऐक्यासाठी इतक्या 3 वेळा सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण शक्य झालं नाही. तेव्हा आता आंबेडकरी जनतेने खऱ्या अर्थानं जर सत्तेचं राजकारण करायचं असेल तर त्यांनी एक नवा नेता आंबेडकर चळवळ निवडायला पाहिजे आणि त्याच्यामागे ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या काळी अखंड समाज बाबासाहेबांच्या एकमुखी नेतृत्वाखाली होता तशा पद्धतीने जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंबेडकर चळवळीला गती येणार नाही आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि तीच खऱ्या अर्थानं भैयासाहेब आंबेडकरांना आदरांजली असेल असं मला वाटतं.